म्हणजे दोन तीन दिवसापासून वेगवेगळ्या चर्चा वेगवेगळ्या चर्चेला कुठेतरी नवीन नवीन प्रयोग, मग व्हॉट्सअपवर वेगळं चालू आहे, फोन ऑफ फ्रेंड वेगळं चालू आहे, ह्या सर्वांचा क्लिअरिफिकेशन करण्यासाठी मी खरं म्हणजे ही प्रेस कॉन्फरन्स बोलवली. आपण सर्व पत्रकार, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आले, त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानतो. शेवटी राजकारणामध्ये जी परिस्थिती निर्माण होते, ही परिस्थिती जो राजकारण राज करतोय, राजकारणामध्ये कारणं शोधतंय, त्याच्यासोबत अनेक घटना घडतात, त्या घटनेमधली एक ही घटना आहे. मी लोकसभा औरंगाबाद मागितली होती, माझ्याकडं जितक्या पेपरमध्ये त्यावेळेस ज्यांनी ज्यांनी लिहिलेले आहे पत्रकार बांधवांनी, का मी औरंगाबादचा, मी कल्याण काळे प्लस अजून काही उमेदवार असे मी त्यावेळेस दिलेले होते. आणि त्यानंतर पक्षाच्या काही लोक म्हणतात का मी औरंगाबाद मागितलेला नाही, तर ज्या लोकांनी त्यावेळेस प्रेस कॉन्फरन्समध्ये सर्व वर्तमान पत्रामध्ये छापून आला, टी व्हीवर बातम्या आल्या, टी व्हीचाही माझ्याकडे क्लिप आहे, आणि विशेषतः पत्रकार बांधवांनी जी काही लेखणी त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून केलेली आहे तीही माझ्याकडं त्यांचाही आहे. काही लोकांचा संभ्रम आहे की मी तिकीट मागितलंच नाही. मी तिकीट मागितलेला होता, माझ्यासोबत मी बनसोड सरांचंही नाव सांगितलं होतं, माझ्यासोबत त्या दिवशी बनसोड सर त्या ठिकाणी हजर होते, त्यानंतर कल्याण काळे साहेब हजर होते, मी हजर होतो. मग राहिला जालन्याचा प्रश्न, मध्यंतरी आमच्या पक्षाने मला प्रस्ताव दिला की तुम्ही जालना लढा, मी जालना लढत नाही, कारण की जालन्यामध्ये आणि औरंगाबादमध्ये राजकारणाचा समीकरण वेगवेगळे आहे. आणि यावेळेस मी निर्णय घेतल्यानंतर तो निर्णय दिल्लीला गेलो आम्ही. दिल्लीला गेल्यानंतर सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब, सन्माननीय कल्याणरावजी काळे साहेब, मी, खारगे साहेब, माणिकरावजी ठाकरे साहेब, आम्ही सर्वांच्या सोबत मी चर्चा केली की मला औरंगाबाद लोकसभा लढायची आहे. हा पहिला तुम्हाला खुलासा मी यासाठी करू लागलो का चार लोकांची नावं घेऊन सांगू लागलो. त्यानंतर मी जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष या नात्याने ज्यांनी ज्यांनी माझ्याकडे उमेदवारी मागितली त्या सर्वांचे नावं मला दिल्लीला पाठवणं आवश्यक होते, ते मी पाठवण्याचं काम केलं. नंतर ज्या घडामोडी परत घडत गेल्या आणि काही एक प्रस्ताव माझ्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा करून हर्षवर्धन जाधव यांना उमेदवारी द्यावी हा मुद्दा समोर आला, मग त्या उमेदवाराच्या बाबतीत आम्ही चर्चा केली, लोकांचा विचारविनिमय घेतला. सर्वांची इच्छा होती का त्यांना द्यावं, काही लोकांची इच्छा होती का बाहेरून उमेदवार न घ्यावं, अशा या सर्व घडामोडी घडल्यानंतर नांदेडला एक गोपनीय मीटिंग झाली. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्याचे पुढारी, औरंगाबाद जिल्ह्याचे नेते अनेक हजर होते, आणि त्या हजर झाल्यानंतर त्यावेळेस मी अशोकरावला विनंती केली की हे जे नावं आम्ही देऊ लागलो याचा विचार आपण करावा, नाही केला तर मी दुसऱ्या कोणत्याही उमेदवाराची गॅरंटी घेणार नाही. ज्यांनी लोकसभेची निवडणूक आहे, छोटी मोठी निवडणूक नाही आहे. पहिल्या वेळेस विधान परिषदेच्या वेळेस मला जी परिस्थिती दिसली होती, सुभाष झांबड साहेब निवडून येतात, त्यांना मी होकार दिला, त्यांचा तिकीट बदलून घेतला पक्षाकडून, आणि बदलूनही घेतला, पक्षाच्या वरिष्ठ नेता न आणता मी स्वतः माझ्यावर जबाबदारी घेतली आणि एकट्याने त्यांना विधान परिषदेवर निवडून दिलं. हे सर्वांच्या समोर क्लिअर पिक्चर आहे, याच्यामध्ये कुठेही लपवलेला नाही. नंतर ज्या घटना ज्या ज्या वेळेस घडत गेल्या, मी नांदेडला अशोकरावला काय बोललो याचे 25 साक्षीदार आहेत. त्या 25 साक्षीदार म्हणून मग अशोकरावजींचा मी जे एक व्हिडिओ क्लिप पाहिला का, मला वरिष्ठ दिल्लीमध्ये माझाही ऐकत नाही, मीही राजीनामा देण्याच्या परिस्थितीमध्ये, असा आपल्या नेता बोलल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी काय करावं, हा प्रश्न माझ्या समोर उभा राहिला. आणि मी माझी अंतरात्माचा आवाज ऐकून विचार केला का आपण आपले नशीब लोकसभा औरंगाबादमध्ये अपक्ष म्हणून आजमावत, आणि त्यासाठी मग ह्या घडामोडी घडत गेल्या याचा चूक असेल तर आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबाला आपण विचारू शकतात की आमची त्यांची चर्चा नांदेडच्या त्यांच्या बंगल्यावर जी झालेली आहे, बाहेर बोलणं शक्य नाही. मोठा नेता आहे, मोठे आमचे सर्वांचे नेते आहे, त्या नेत्याच्याबद्दल काही बोलावं मला उचित वाटत नाही, परंतु अशोकरावजींचा मी आम्ही आदर करतो. अशोकरावजींनी आमच्यासाठी प्रयत्न केलेही असेल, परंतु शेवटी दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षाची जी काही दळणवळण घडण, जी काही घेणं देणं, तिकीट कुठून देणं, कसं देणं, कोणाला देणं, त्याचा विचारविनिमय करणं, किंवा त्याच्यामध्ये आम्ही कमी पडत असेल, कदाचित लोकप्रियतेमध्ये कमी असेल की काँग्रेसच्या निष्ठेवर कमी असेल, तर त्यामध्ये आम्हाला त्यांनी नाकारलं असेल असं मला वाटतंय. परंतु गेल्या 2 दिवसापासून आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी माझ्याशी संपर्क साधला, त्यांची आमची चर्चा झाली,
त्यांनी सांगितलं की तुम्ही लोकसभा कोणतीही लढा, जालना लढा किंवा औरंगाबाद लढा, त्यावर मी त्यांना खुलासा केला का साहेब मी आता माझा चेंडू अपक्ष म्हणून लोकांच्या दरबारी टाकला, अचानक मी त्याला मोड दिला तर लोक म्हणतील का तुम्ही कशा पद्धतीचं राजकारण करू लागले, कुठेतरी कार्यकर्त्याचा विश्वासघात होईल म्हणून मी 29 तारखेला आता मीटिंग बोलवणार आणि 29 तारखेला आमखास मैदानावर कदाचित मला कार्यकर्त्यांनी आदेश दिला का तुम्ही निवडणूक लढू नका तर मी निवडणूक लढणार नाही, आणि कार्यकर्त्यांनी सांगितलं का तुम्ही निवडणूक लढा तर ही काळा दगडावरची रेष आहे का मी निवडणूक लढणार आहे, म्हणजे मी कार्यकर्त्याचा सारखा एक सामान्य कार्यकर्ता आहे, मी मोठा नेता नाही आहे, म्हणून मी वारंवार लोकांना सांगू लागलो का मी माझ्या पद्धतीने ज्यांच्या सोबत मी चाललो ते सोबतचे लोकांचा राहिला प्रश्न, त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तर मी सर्व नेत्यांची भेट घ्यायला गेलो, मी अपक्ष उमेदवार असल्यानंतर माझ्या सिल्लोड विधानसभामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री मोदयांनी मला जी मदत केली, माझ्या नगरपालिकेला मदत केली ते मी विसरू शकत नाही, मी विरोधी पक्षाचा आमदार असूनही त्यांनी मला सत्ताधारी पक्षासारखा निधी वितरित करण्यामध्ये कुठेही कमी ठेवलं नाही, हे प्रामाणिकपणे मी यासाठी बोलू लागलो का मी 4.5 वर्ष त्यांच्या सोबत काम केलं, पहिले मी मंत्री होतो ते आमदार होते, गिरीश महाजन जी माझ्या मतदारसंघाच्या बाजूचे आहे, शिव भोवई आम्ही एकमेकाला खेटून आमचा दोघांचा मतदारसंघ आहे, जामनेर तुम्ही पाहिलं असाल जामनेर मतदारसंघ आणि सोयगाव तालुका माझा दोघांचा, कधी माझ्या तालुक्यामध्ये त्यांचा गाव येतो, माझा गाव त्यांच्या तालुक्यामध्ये जातो, अशा पद्धतीची ती रचना आहे, इलेक्शन कमिशनरने जी रचना केलेली आहे ती काही माझ्या हाताची नाही, मी काही जोडलेला नाही आहे, आणि त्यानुसार त्यांनी मला सांगितलं की भाऊ साहेबांना तुम्हाला चहा प्यायला बोलवलं, मी बोललो मी सर्वालाच भेटणार आहे तुम्हाला एकट्यालाच भेटणार नाही, आणि त्यांनी मला बोलवलं मी गेलो, त्यानंतर मी आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब आमचे मित्र आहेत त्यांच्याशी चर्चा केली, त्यानंतर जयंत पाटील राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहे त्यांच्याशी चर्चा केली, त्यांनी सांगितले आज मला परत त्यांनी सांगितलं की तुम्ही नगरला या, मी आज नगरला आहे, म्हणजे मी अबू आझमी साहेबाशी मुंबईमध्ये चर्चा केली, सर्वांची चर्चा केली, अपक्ष उमेदवार ज्या वेळेस कुणीही राहतो सर्व पक्षाचे, मी त्या जलील साहेबाला मोबाईलवरून फोनवर त्यांचं आमचे थोडा बहुत संभाषण झालं, मी सर्वांना शेवटी अपक्ष उभा राहायचा असेल तर आपण सर्वांना विनंती करायची, सर्वांनी साथ दिली तर निवडणुकीमध्ये हे लोकशाही पद्धतीने निवडणूक लढताना प्रत्येक पक्षाकडे आपापली शक्ती आहे, आणि अपक्ष माणसाला वाटतं का हा शक्ती दिली तर थोडा फायदा होईल, त्यांनी शक्ती दिली तर फायदा होईल, शेवटी देणारा नाही देणारा तो पक्षप्रमुख किंवा त्यांचा नेता त्यांचा कार्यकर्ता निर्णय घेईल, मी माझ्या कार्यकर्त्यांचा विचारविनिमय केल्याशिवाय निवडणूक लढणार नाही, मी त्या दिवशी बोललो 29 तारखेला माझा भविष्य लोक जनतेच्या दरबारी आहे कार्यकर्त्यांच्या दरबारी आहे, तर कार्यकर्ते 1500 जे जमतील ते 1000-2000 लोक निर्णय देतील, मला कार्यकर्त्यांचा जो मिळावा काही जनरल पब्लिक नाही काही सामान्य मतदाराला बोलवणार नाही, मी बोलू लागलो सर्व नेते कार्यकर्ते बूथ लेवलचा कार्यकर्ता बूथ लेवलचा माणूस बूथ लेवलवर काम करणारा जो काही मला शक्ती देणारा किंवा मला मदत करणारा अनेक वर्षाचा कार्यकर्ता आहे त्याच्याशी विचारविनिमय केल्यानंतर हा निर्णय मी घेणार आहे, म्हणून हे स्पष्टीकरण देण्यासाठी खरं म्हणजे मी या ठिकाणी आपल्याला बोलवलं, आणि हे स्पष्टीकरण देण्यामागच्या पाठीमागची पार्श्वभूमी एकच आहे का एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली त्याच्यावरून लोकांना वाटलं कोणी म्हणतो मी भाजपमध्ये जाणार आहे, मी स्पष्ट सांगितलं की मी भाजपमध्ये जाणार नाही पहिला